जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत केलेला बदल स्वागतार्ह आणि प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी काढले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात किसान कल्याण दिवसांतर्गत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषी विकास अधिकारी साहेबराव बेनगुडे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकात जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी जिल्ह्यातील कृषी विभाग आणि शेतीचा सद्यस्थितीतील आढावा घेतला. कार्यशाळेमागील उद्देश स्पष्ट केला. जे जिल्हा प्रशासनाचे आहे तेच विषय तेच धोरण घेऊन आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केला तर जो सर्वसामान्य शेतकरी आज प्रचंड मेहनतीनं कापड कष्टांची आपली शेती उभी करू पाहतोय, जो आपला उदरनिर्वाह करू पाहतोय, त्याला आणखी व्यापक स्वरूप आणखी शाश्वत स्वरूप आपल्याला देता येईल असंच सरकार असं समन्वय असाच उत्साह आपलं सर्वांचं यापुढेही राहील. यानंतर कृषी विभागाच्या वतीनं उत्कृष्ट शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी दुष्काळी जिल्हा ही ओळख पुसून शेतकऱ्यांनी आपल्या अथक परिश्रमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केलेला विकास अधिक प्रेरणादायी असल्याचं म्हटलं. आमचा शेतकरी हा नवनवीन चॅलेंजेस बँकेतून लोन काढतात, शेतनेट प्रकल्प उभारणे, डाळिंब, द्राक्ष, ऊसाची शेती, प्रत्येक घरोघरी एचएल गाई, पंढरपुरी म्हशी, पंढरपुरी गाई असं दूध, ह्या सर्व गोष्टींमुळे आज शेतकरी इतर गोष्टींकडे न बघता की दुसऱ्यांच्या आशा अपेक्षावर की जो कुठेतरी ये शासन करेल मन प्रगतीवर असं नाही, स्वतःच्या मनगटाच्या बळावर हा आमचा शेतकरी आज दिवसेंदिवस प्रगती करत चाललेला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेतकऱ्यांनी आपल्या परिस्थितीवर मात करत केलेला विकास प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त केलं. द्राक्ष आहे, त्याचबरोबर लिंबू, आंबा अशी किंवा आता केळी सुद्धा आपल्याकडे फळ पीक म्हणून घेतलं जातं, सीताफळ सुद्धा आपल्याकडे घेतलं जातं आणि यातून निश्चितच एक उत्पन्न वाढीसाठी आपला प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये ऊसशेती सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याकडे 35 कारखाने आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये असे 35 कारखाने असणारा जिल्हा कोणताही नाही आहे. एकमेव आपला सोलापूर जिल्हा आहे, 35 कारखाने आहेत, 30 त्यातले कारखाने या कार्यशाळेला शेतकरी वर्गासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.